प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. संजय राऊत, तुम्ही शरद पवारांचे गुजरे. पडळकरांना फेकूचंद भरणाऱ्या संजय राऊतांच्यावर गोपीचंद पडळकरांचा पत्रबोंब. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोपीचंद पडळकरांनी पारंपरिक धनगरी पेहरावात आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या आंदोलनाने राज्यभर चर्चा झाली, तसेच विधिमंडळात त्यांनी केलेल्या भाषणाचीही चर्चा झाली. यावर सामनामधून संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकरांच्यावर जोरदार टीका केली होती. फेकूचंद पडळकर असा उल्लेख करत पडळकरांना राऊतांनी झोडपून काढले होते. संजय राऊतांच्या या अग्रलेखाला गोपीचंद पडळकरांनी पत्राद्वारे उत्तर देत, तुम्ही शरद पवारांचे हुजरे आहात, लाभ घेता मातोश्रीचे आणि हुजरेगिरी करता शरद पवारांची असा टोला लगावला आहे. तुम्ही सभ्यता सोडून माझ्यावर टीका केली, पण मला माझ्या आईवडिलांनी संस्कार दिले आहेत. मी तुम्हाला बारामतीचा पंटर चमचा हुजरा म्हणणार नाही, कारण ते माझे संस्कार नाहीत, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊत, तुम्हाला पगार किती आणि तुम्ही बोलता किती असा सवाल करत त्यांनी राऊतांच्या निष्ठेवरच प्रश्न केला आहे. संजय राऊतांच्या अग्रलेखाला पडळकरांनी पत्राद्वारे संशयित उत्तर दिलं आहे. सरकार आरक्षणाच्या प्रश्नावरती गंभीर नाही, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, म्हणून मी विधान भवनासमोर माझा पारंपरिक पेहरावा करून आणि गळ्यामध्ये ढोल आणि पाठीमागं अनेक मागण्यांचा फलक लावून मी आंदोलन केलं. ते आंदोलन सरकारच्या वतीनं पोलिसांच्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर संजय राऊत बोलतात की याला ढोलासह आत टाकला असता. आंदोलन करण्यासाठी मला संजय राऊत, शिवसेना किंवा महाविकास आघाडीची परवानगी घ्यायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तो मला अधिकार दिलाय. मी अनेक वेळा हजार वेळा ढोल त्या विधान भवनासमोर वाजवणार आहे. जोपर्यंत माझा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार आहे. तुमच्या धमक असेल तर तुम्ही मला अडवावं. संजय राऊत नेहमी खालच्या भाषेत बोलतात. ते कुणाचे तरी फंटर आहेत, दलाल आहेत, बोलगेवडे आहेत असंही मला म्हणता आलं असतं, पण मी तशा पद्धतीचा पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही, कारण ती संस्कृती आणि ते संस्कार आमचे नाहीत. परंतु इथून पुढं ते जर भारतीय जनता पार्टी आणि काही नेत्यांच्या विरोधात बोलले तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. ज्या मोदी साहेबांच्यामुळं त्यांचे खासदार निवडून आले त्यांच्यावरती ते टीका करतात. महाराष्ट्रामध्ये खूप शांततेत चाललेला मराठा समाजाचा मूक मोर्चा, त्याला मुका मोर्चा म्हणणाऱ्या संजय राऊतांकडून त्या सामनाकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस माननीय खासदार उदयनराजे यांना वंशाचे पुरावे मागणारे माणसं यांच्याकडे काय विचार असू शकतो, काय पात्रता असू शकते. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी त्यांची लेखनी विकृत लिहिण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहावं, त्यांच्या लिखाणानं राज्यामध्ये काहीतरी बदल घडेल, अनेकांच्या चुली पेटत्या होईल, अशा पद्धतीचं त्यांनी लिखाण करावं. पडळकरांनी राऊतांवर टाकलेला पत्रबोंब पाहून राऊत काय बोलणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. एकूणच संजय राऊत आणि गोपीचंद पडळकर यांच्यात कलगी तुरा रंगण्याची शक्यता आहे. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर. मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.